मित्रांनो नमस्कार. दिवसेंदिवस प्रदूषणाने संपूर्ण पर्यावरणावर विळखा घातलेला आहे. त्यातच प्लास्टिकची समस्या ही पर्यावरणासाठी डोकेदुखी ठरत आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा खूप मोठा ऱ्हास होत आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे नदी नाल्यातील पाणी प्रदूषित होत आहे. त्यातच वन्य जनावरे, उदाहरणार्थ डुकरे, कुत्रे इत्यादी प्राणी या नदी नाल्यामध्ये स्वच्छंदपणे विहार करत आहेत. याच नाल्याच्या परिसरामध्ये पाळीव प्राणी जसे की गाई, शेळ्या इत्यादी जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. प्लास्टिक प्रदूषित भागामध्ये चरण्यासाठी सोडलेल्या गुरांकडून, दुधाळ जनावरांकडून किंवा शेळ्यांकडून या प्लास्टिकचे सेवन केले जाते. आणि आपसुकच प्लास्टिक या जनावरांच्या शरीरामध्ये गेल्यामुळे ते जनावर दगावते. यामुळे शेतकऱ्यास खूप मोठे नुकसान सोसावे लागते. किंबहुना प्लास्टिक प्रदूषित भागातील दूषित पाणी पिल्यामुळे जनावरे आजारी पडतात. आणि अशा या आजारयुक्त जनावरांचे दूध सेवन केल्यामुळे साहजिकच मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो. दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा कचरा सर्रासपणे नदीकाठी फेकला जातो. या कचऱ्यावर कुत्रे, डुकरी आणि इतर प्राणी त्यांची मलविष्ठा करतात. ही मलविष्ठा पाण्यासोबत नदीच्या मुख्य प्रवाहामध्ये जाऊन मिळते. अशा दूषित पाण्याशी दैनंदिन मानवी जीवनामध्ये संपर्क झाल्यास खूप मोठा धोका उद्भवू शकतो. नदीकाठी साचलेल्या डबक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही पाणी साठा उपलब्ध असेल तर अशा ठिकाणी डेंग्यू, मलेरिया व इतर आजार प्रसारित होण्याची खूप मोठी शक्यता असते. या प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे प्लास्टिक जाळल्यासुद्धा जाते. अशावेळी या प्लास्टिकमधून निर्माण होणारा धूर मानवी आरोग्यासाठी खूप मोठा घातक होऊ शकतो. यामुळे दमा, खोकल्याचे आजार, श्वसनाचे आजार, इतर आजार होण्याची संभावना नाकारता येत नाही. श्वसनाचे आजार वाढले की मग सर्वसामान्य नागरिकाला दवाखान्याचा रस्ता पकडल्याशिवाय पर्याय उरत नाही. किती दिवसापासून त्रास आहे? 2-3 दिवसापासून. तुम्हाला काही व्यसन आहे का? नाही, व्यसन नाही काहीच. बरं, आणि तुम्ही कुठे फिरायला वगैरे गेलो होते का? गेलो होतो तिकडं गावाकडं. तिकडे प्लास्टिक गाळण्यात आलं होतं ना, त्याचा धूर गेला वाटतं. तर धूर चालू होता तेव्हापासून तकलीफ होती. बरोबर आहे. तपासल्यानंतर असं आढळत आहे की तुम्हाला श्वसनास त्रास वाढत आहे. तर ते बहुतेक प्लास्टिक जाळल्यामुळे होत आहे. तर काय होत आहे, आजकाल काय झालं आहे, प्लास्टिकचा एवढा सर्रास वापर होत आहे घरोघरी, त्याच्यामुळे लोकांनी प्लास्टिकचा वापर टाळायला पाहिजे. त्याऐवजी कागदी कपडे पिशव्यांचा वापर केला गेला पाहिजे. पण तसे लोक करत नाही. तर तुम्हाला सांगा वाटते की प्लास्टिक जास्त वापर झाल्यामुळे काय व्हायला लागलं, नाल्या वगैरे तुम्हाला लागल्या, नाल्यामध्ये प्लास्टिक जमा होत आहे आणि त्यामुळे काय होतं, पावसाचं पाणी त्यामध्ये साचतं आणि त्याच्यामुळे डेंग्यू मलेरिया होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यानंतर पाऊस जास्त झाला, नाल्यामध्ये जर प्लास्टिक जमा झालं असेल तर त्याच्यामुळे पूर येऊ शकतो आणि दूषित घाण पाणी नदीमध्ये न आता गावात शिरतं आणि त्याच्यामुळे पूर येऊ शकतो आणि आपला आजार वाढू शकते. तर त्याच्यानंतर आणखी असं आहे की बरेच लोक उरलेलं अन्न, उष्ट अन्न, उरलेलं अन्न वगैरे आहे ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून बाहेर फेकून देतात रस्त्या उकाड्यावर वगैरे. अशी दिघ्या प्लास्टिकच्या वापराऐवजी तुम्ही जर कागदी कपड्यांच्या पिशव्यांचा वापर केला तर थोड्या प्रमाणात प्रत्येकाने जर असं वापर केला तर खरंच प्रदूषण कमी होईल आणि आपल्या कुटुंब, आपला देश, आपल्या राष्ट्रासाठी आपण काहीतरी करू असं होईल.